मित्रांनो, आज शेड्यूलमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठीतील अशा एका अभिनेत्रीविषयी ज्यांचं कळलं आणि ब्युटिफुल या दोन शब्दांची जरा संपूर्ण मालिका विश्वात आहे. त्यांनी नायिका आणि खलनायिका तसेच ग्रे शेड पात्रातून संपूर्ण कलाविश्वात आपलं नाव कमावलेलं आहे. त्या म्हणजे व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी ब्युटिफुल हर्षदा खानविलकर. आज आपण हर्षदा खानविलकर यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत. कसा होता हर्षदा खानविलकर यांचा अभिनेत्री तसेच एक कॉस्ट्युम डिझायनर, त्याचप्रमाणे मालिका विश्व, कलाविश्व आणि रंगभूमीवरील संपूर्ण जीवनप्रवास आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश. मी बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी. मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहेत ते नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. चला तर मग मित्रांनो, हर्षदा यांच्या दी वन अँड ओनली बायोग्राफीला सुरुवात करूया. हर्षदा खानविलकर यांचा जन्म 2 जुलै 1973 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील लालबाग या ठिकाणी झाला. हर्षदा यांच्या वडिलांचे नाव अशोक खानविलकर असे होते. ते बँकेत नोकरी करायचे. दुर्दैवाने त्यांचं 2001 साली दुःखद निधन झालं. तसेच हर्षदा यांच्या आई पेशाने शिक्षिका. हर्षदा सांगतात की त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा मोलाचा वाटा आहे. हर्षदा यांनी आपलं संपूर्ण शिक्षण हे मुंबईतूनच पूर्ण केलं. हर्षदा खानविलकर यांनी IES किंग जॉर्ज हायस्कूल येथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर हर्षदा यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण विकिपीडियानुसार कीर्ती एम डोंगरुसे कॉलेज येथून पूर्ण केले आहे. तर त्यांचे बहुतांश फॅन्स म्हणतात की त्यांनी DG रुपारेल कॉलेज येथून आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. नेमकं खरं काय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हर्षदा खानविलकर ह्या लॉचं शिक्षण घेत होत्या, परंतु आपल्या अभिनय कारकिर्दीवर फोकस करण्यासाठी त्यांनी लॉचं शिक्षण मध्येच सोडलं होतं. हर्षदा खानविलकर यांनी असं काहीच ठरवलेलं नव्हतं की आपल्याला अभिनय क्षेत्रात किंवा कलाक्षेत्रात करिअर करायचं आहे. हर्षदा यांच्या एका मैत्रिणी कॉलेजमध्ये असताना त्यांचा फोटो एका मॅगझिनसाठी दिला होता आणि त्या फोटोवर अभिनेत्री नीना गुप्ता यांची नजर पडली. आणि 1990 साली आलेल्या दूरदर्शनवरील दर्द या हिंदी मालिकेतून हर्षदा खानविलकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्री गणेशा केला. त्यानंतर त्यांनी 1990 ते 1995 ऑल दी बेस्ट, जुनून, घरकुल या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच त्या मराठी रंगभूमीवर देखील काम करत होत्या. खेळ थोडा वेळ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मराठीतील पहिली डेली सोप असणारी सुपरहिट मालिका दामिनीमध्ये काम करायची संधी भेटली. दामिनी या मालिकेत त्यांनी जुई ही भूमिका साकारली. त्यानंतर 1999 साली आलेल्या अल्फा मराठी म्हणजे झी मराठीवरील पहिलीच डेली सोप मालिका असणारे आभाळ माया या मालिकेमध्ये त्यांनी सुषमा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर 2001 साली आलेल्या ZTV वरील हिंदी मालिका अस्तित्व एक प्रेम कहाणी या मालिकेतून सगुना ही भूमिका त्यांनी साकारली होती. तसेच त्यांनी 2002 साली आलेल्या हॅलो इन्स्पेक्टर यात एपिसोडिक भूमिका देखील साकारल्या होत्या. त्यानंतर उचापती या नाटकात प्रथमच आपल्याला हर्षदा कॉमेडी भूमिका साकारताना दिसल्या. त्यांनी 2005 साली आलेल्या ऊन पाऊस ऊन आणि 2007 साली आलेल्या कळत न कळत या दोन्ही झी मराठीवरील मालिकेत कामे केलेली आहे. 2009 साली त्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा हिंदी मालिका क्षेत्राकडे वळवला. 2009 साली आलेल्या स्टार प्लसवरील बुरे भी हम भले भी हम या हिंदी मालिकेत त्यांनी रसीलाही भूमिका साकारली. तसेच 2010 साली आलेल्या झी मराठीवरील माझ्या प्रियेला प्रीत कळेना या मालिकेत त्यांनी संध्या पेंडसे ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर उजाडले 2011 हे वर्ष. 2011 या वर्षाने हर्षदा खानविलकर यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली. 2011 साली आलेल्या स्टार प्रभावरील मालिका पुढचं पाऊल यात त्यांनी काम केलं. पुढचं पाऊल या मालिकेत त्यांनी अक्कासाहेब सरदेशमुख ही भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका अत्यंत जबरदस्त आणि भारदस्त होती. त्यांच्या या मालिकेने महाराष्ट्राच्या घराघरात त्यांची ओळखीबरोबरच एक आदरयुक्त भीती देखील निर्माण केली. ही मालिका सलग 6 वर्ष चालली. तसेच या मालिकेचे आजवर 1944 भाग प्रदर्शित झालेले आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आज देखील एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे.
त्यानंतर हर्षदा यांनी नवरा असावा असा हा कार्यक्रम होस्ट केला. तसेच मराठीतील बिग बॉसच्या पहिल्या पर्वात त्या ॲज अ गेस्ट म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. 2019 साली आलेल्या गाडगे अँड सून या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर सौदामिनी ही भूमिका साकारली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 2019 साली हर्षदा खानविलकर यांची तुफान चर्चा झाली, ती आजवर देखील चालू आहे. 2019 साली आलेल्या स्टार प्रभावरील रंग माझा वेगळा या मालिकेत त्यांनी काम केले. रंग माझा वेगळा या मालिकेत त्यांनी सौंदर्य इनामदार ही भूमिका साकारली. या मालिकेत त्यांचं सुरुवातीला नेगेटिव्ह पात्र होतं, नंतर ते हळूहळू पॉझिटिव्ह होत जातं. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. त्याचबरोबरीने त्यांचं या मालिकेत ब्युटिफुल हा डायलॉग देखील खूप लोकप्रिय झाला होता. त्यांच्या फॅशन सेन्सची देखील खूप चर्चा झाली होती. हर्षदा यांनी मराठी मालिकेसोबतच मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. 2005 साली आलेला डोंबिवली फास्ट या चित्रपटापासून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 2007 साली आलेल्या सुनामी 81 या हिंदी चित्रपटात मिसेस मोदी ही भूमिका साकारली होती. तर 2019 साली आलेल्या स्माईल प्लीज या चित्रपटात त्यांनी एक स्पेशल भूमिका साकारली होती. हर्षदा खानविलकर या एक कॉस्ट्युम डिझायनर देखील आहे. हो मित्रांनो, त्या अभिनेत्री असण्याबरोबरच एक कॉस्ट्युम डिझायनर देखील आहे आणि त्यांनी आजवर अनेक चित्रपटांसाठी कॉस्ट्युम डिझायनिंग केलेलं आहे. त्यांनी आजवर तुला शिकवीन चांगला धडा, साडे माडे तीन, चेकमेट, झकास, दुनियादारी आणि प्यारवाली लव्ह स्टोरी या चित्रपटांसाठी ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केलेलं आहे. हर्षदा खानविलकर ह्या एक प्रोड्युसर देखील आहे. त्यांनी किमयागार हे नाटक आणि दुहेरी ही मालिका प्रोड्यूस केलेली आहे. दुहेरी ही मालिका स्टार प्रभावर प्रचंड चाललेली होती. मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक असणारे संजय जाधव हे हर्षदा यांचे गेल्या 23 वर्षापासूनचे जिवलग मित्र आहे. तसेच ते दोघं बिझनेस पार्टनर देखील आहे. त्या दोघांनी पार्टनरशिपमध्ये ड्रीमर्स PR ही कंपनी उघडलेली आहे. हर्षदा खानविलकर ह्या सोशल मीडिया साईटवर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्राम या साईटवर 56,000+ जास्त फॉलोअर्स असून त्यांच्या फेसबुक पेजला 11,000+ जास्त फॉलोअर्स आहे. हर्षदा खानविलकर यांच्याविषयी सर्वांना खूप जास्त प्रेम आणि एक आदरयुक्त भीती देखील आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये बहुतांश लोक त्यांना लाडाने मम्मी या नावाने हाक मारतात. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री, कॉस्ट्युम डिझायनर, प्रोड्युसर असणाऱ्या रुबाबदार भारदस्त व्यक्तिमत्व हर्षदा खानविलकर यांना येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा. तर असा होता हर्षदा खानविलकर यांचं संपूर्ण जीवन प्रवास. तुम्हाला हर्षदा यांच्याविषयी कुठली गोष्ट जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.